myself behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. तर हरे कृष्ण मित्रांनो, राधे राधे. तर आज आपण जे जाणार आहोत श्री क्षेत्र चंद्रेश्वर महादेव देवस्थान येथे, ठीक आहे. आणि हे देवस्थान जे आहे आपल्याला चांदवडमध्ये बघायला मिळेल, जे की आहे नाशिकपासून चांदवड जे आहे 64 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर हे श्री क्षेत्र बघायला गेले ना, तर चांदवड गावातून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती मुंबई धुळे हा जो महामार्ग आहे इथेच आपल्याला स्थायी दिसेल, जे चांदवड गावातून आहे तिथेच धुळेचा जो मार्ग आहे महामार्ग, तिथूनच आपल्याला रेणुका मातेचं मंदिर आणि थेट सह्याद्रीच्या डोंगर रागावरती स्थायी हे श्री क्षेत्र चंद्रेश्वर महादेवाचं देवस्थान आहे, ठीक आहे. आणि आत्ता जे आहे मी आत्ताच रिसेंटली इथून दत्तर हॉटेलपासून पुढे निघालेला आहे, ठीक आहे. आणि आजचा मोटो ब्लॉग जो आहे त्यात व्हॉइस ओवर मी करतो आहे, मुळात याला जर परफेक्टली मॅच झालं ना तर खूप भारी काम होऊन जाईल. आणि वेदर जर बघितलं गेलं आजचं, थंडी खूप कमी आहे. आणि जसं जर तुम्ही चांदवड धुळे मालेगाव किंवा नांदगाव या साईडला जायचा प्रयत्न कराल, तर इकडे खूप जसं आपल्या इकडे नाशिकमध्ये बघायला गेलं तर खूप क्लाउडी वातावरण असतं थंडीमुळे. आणि तसं इकडचं जर म्हटलं तर इकडचं पूर्णपणे जे आहे मोकळं वातावरण असतं, इकडं मुळात जास्त थंडी वाजत नाही. आणि व्ह्यू पण ॲक्च्युली बघताय तुम्ही किती प्रॉपरली व्हिजिबल होतो आहे. यात असं की मी तिकडे चांदवडकडे का बरं जायचं ठरवलं की बराच टाईम मी जो की पहिले प्रवास करायचो नाशिक टू नांदगाव, तर त्यात मी गेलेलो होतो रेणुका माता मंदिरच्या इथे, जे चांदवडमध्येच तिथल्याच ठिकाणावरती आहे, म्हणजे खाली आहे ते मंदिर मुळात डोंगराचे. आणि जे क्षेत्र आहे ते आहे वरती डोंगरावरती. त्या टाईम पिरियडमध्ये कोरोना टाईम पिरियडमध्ये असताना ते वरचं जिथे जायचं देवस्थानाचं जे आहे ते बंद केलेलं होतं ॲक्च्युली. तिथे कोणतं पर तुम्ही तुमचं प्रायव्हेट व्हेकल घेऊन तुम्ही वरती नव्हते जाऊ शकत, ते ॲक्च्युली बंद केलेलं होतं. त्यामुळे म्हणजे बाईक्स किंवा फोर व्हीलर्स वरती जात नव्हत्या आणि ते कोरोना टाईम पिरियडमध्ये बंद केलं. त्या टायमात मी कधी तिकडे जाण्याचा प्रयत्न पण नाही केला, ठीक आहे. पण मुळात म्हटलं एवढे तर महादेवाचे ज्योतिर्लिंग मी आत्तापर्यंत फिरलेलो आहे, श्री क्षेत्र फिरलेलो आहे. आणि पुढे पण बरेच माझ्याकडे आहे जे मी शोधून ठेवलेले आहे, तिथे पण आपला लवकरच चक्कर होईल. पण पहिले तर आपण इथे जाऊया, ठीक आहे. आणि ऑन द स्ट्रीट रोड आहे, आपल्याला जायला मुळात इथून काय जास्त टाईम नाही लागणार. जसं आपण इकडे पेठ सुरगाणा हर्सुल किंवा या ठिकाणी इगतपुरी घोटी इकडे आपण बघाल तर पूर्ण घाट रोड आहे आणि तिथूनच आपल्याला बारा टाईम लागून जातो. पण जे ऑन द हायवे रोड असताना स्ट्रेट डायरेक्ट हायवे महामार्ग जे असतात तिथून आपला स्पीड बाईकचं साधारणतः 80-90 किंवा 100 आसपास असतो, तर इव्हनली खूप लवकर कवर होऊन जातो तो टाईम पिरियड असतो तो. आणि इथून आपला जो आहे महामार्ग आता इथून पुढे आपल्याला ओझर लागेल, ठीक आहे. आणि ओझर लागल्यानंतर आपल्याला तसंच चांदवडसाठी डायरेक्ट पिंपळगाव त्यानंतर, ठीक आहे, ओझरनंतर पिंपळगाव. आणि त्यानंतर आपल्याला लागेल जे की आहे चांदवड. आणि आज असंच ठरवलं, मुळात प्लॅन तर नव्हता काही की मोठं ब्लॉक ॲक्च्युली म्हणजे राईड करावा. मी तर 2 वीकनंतरच बोललो होतो, पण घरी पण बोर होत होतो, ठीक आहे. सॅटरडे संडे म्हटले ना तर मला एक्साइटमेंट जास्त करून मंडेची असते की मार्केट कधी चालेल, पण ह्या 2 टाईम पिरियडमध्ये सॅटरडे संडे एकदम बोर होऊन जातो. एकतर संडेला आपलं इस्कॉनला जाणं असतं आणि सॅटरडे म्हटलं तर फ्री टाईममध्ये एकतर बाकीचा टाईम जो असतो तो मी एकतर एडिटिंगमध्ये असतो माझा संडेचा, आणि एकतर जे पण स्टॉक आहे स्टॉक जे पण शोधावं लागतं सप्लाय डिमांडचे ते विदिन 10-20 तरी स्टॉक मला शोधावं लागतं.
त्या अकॉर्डिंग. बाकी तर टाईम जास्त करून लर्निंग नाही तर बुक रिडिंग किंवा ट्रेवल किंवा त्यांचेच व्हिडिओ रील्स असे क्रिएट करणं आणि बनवणं. ठीक आहे. यात असं की आता मला जो गोप्रोचा आहे ना, ॲक्च्युली मी आत्ताच रिसेंटली काही 360 इंस्टाचे SE प्रो म्हणून जो लेटेस्ट आलेला आहे ॲक्शन कॅमेरा, खूप बेस्ट आहे. आणि गोप्रोचं म्हटलं ना खूप कॉस्टली पडतं. जसं की गोप्रोचं आपण घ्यायला गेलो ना, माईक ॲडॅप्टर असो, गोप्रोचं माईक ॲडॅप्टर विथ कवर असो किंवा मिक असो, म्हणजे माईक असो जे, तर इवन तुम्हाला 12 ते 15 हजार रुपये लागूनच जातात कसे काय करून. आणि जसं इन्स्टा 360 SE प्रो म्हणून आहे, ठीक आहे, तर त्याचं ॲक्च्युली ॲडॅप्टरसुद्धा, मिक ॲडॅप्टरसुद्धा फक्त 2500 आसपास आहे. जसं की गोप्रोचं आपल्याला 4500 आसपास, 5000 आसपास बघायला मिळेल. आणि इन्स्टा 360चं जे आहे 2500 आणि कॅमेरा जर घ्यायला गेला तर तो 44, आता तिची प्राईस चालू 44000. आणि नाईट विजन जे आहे ना मित्रांनो, त्याच्यात ॲक्च्युली खूप बेस्ट आहे. आणि मी गोप्रो यूज आहे, मात्र माझ्याकडे आता जो आहे गोप्रो हिरो 5, ठीक आहे, तर याचं नाईट विजन किंवा नाईट क्लॅरिटी एवढी बेस्ट नाही आहे. तरी बाकीचे अपग्रेड व्हर्जन आलेले आहे 10 किंवा 11 किंवा 12, त्यातसुद्धा नाईट विजन एवढं क्लिअरली किंवा परफेक्टली विजिबल नाही आहे, जेणेकरून आपण बघू शकतो. जर इन्स्टा 360चा SE Pro जर आपण बघितला नाईट विजन खूप क्लिअरली, आणि मोटो ब्लॉगसाठी ॲक्च्युली खूप परफेक्ट आहे. यात आय थिंक 8K पण शूट करू शकतो आपण, ठीक आहे. 4K पर्यंत तर ठीक होतं आहे, पण आपण त्यात 8K म्हणजे 8K रेझोल्युशनसुद्धा आपण त्यात शूट करू शकतो. म्हणजे खूप परफेक्ट गॅजेट आहे तुमच्या मोटो ब्लॉग असो किंवा ब्लॉगिंगसाठी असो, ॲज अ परफेक्टली इन्व्हेस्टमेंट असेल ती. आणि मी पण बघेल, अपग्रेड करायचा विचार चालू आहे माझा पण, ठीक आहे. आणि बाकीचं तर माझं जास्त करून ड्रोन जे आहे, ड्रोनचं आपण बघायचं आहे ड्रोन, आणि जे ॲक्च्युली म्हणजे परफेक्टली माझा ब्लॉग होऊ शकेल, जे की मी राईड करतो, की ॲज युजल मी DSLRच्या थ्रू आणि गोप्रोच्या थ्रू जास्त करून जे काही फुटेज मी टाकत असतो. पण ॲक्च्युली जर आपण ड्रोनचं जर बघितलं तर ड्रोनचे जे शॉट असतात ते परफेक्टली विजिबल होतं तो एरिया, आणि ते परफेक्टली आपल्याला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये प्रेझेंट करता येतात, ठीक आहे. ॲज अ त्याचे पर्पज पण एक बेस्ट आहे की ड्रोनचा जो आपल्याला क्लिअरली विजिबल त्या एरियाचा किंवा बेस्ट शॉट आपल्याला जे घेता येतात. तर मित्रांनो, चांदवड आहे इथून 10 ते 12 किलोमीटर जवळपास आलो होतो, म्हणून नाश्ता करून घेतला इथे हॉटेलमध्ये. आणि आपल्याला जायचं आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर, जे चांदवड गावातच वरती रेणुका माता मंदिर आहे खाली, म्हणजे धुळे हायवे आहे ना आपला, हा जो हायवे स्ट्रेट इकडून आपल्याला धुळेला जातो आणि राईट साईड मनमाड नांदगाव इकडून असा औरंगाबाद साईड, ठीक आहे. आणि आपण ह्याच रूटने थोडे पुढे गेलं का, चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे वरती टेकडीवरती, खाली रेणुका माता मंदिर आहे. तर आज तिथेच चाललो आहे, म्हटलं बराच टाईम झालेला, म्हणजे मी चांदवडची रेणुका माता मंदिरला गेलेलो आहे, पण एक्झॅक्टली जो वरचं जे आहे महादेवचं चंद्रेश्वर, तिची मला पण आयडिया नव्हती की कधी चालू असतं कधी बंद, पण युजली तिची माहिती काढली तर म्हटलं चला जाऊन येऊ तिथूनच, ठीक आहे. आणि आता तिकडेच चाललेलो आहे. इकडे मला असं वाटलं असेल खूप क्लाउडी वातावरण असेल, पण तसं काही नाही, इकडे पूर्ण मोकळं आहे बघताय तुम्ही. आणि नेमकी म्हटलं इव्हिनिंगचे मला काही शॉट चांगले भेटतील आणि थोडा टाइम पण मला स्पेंड करता येईल, तर त्याच्यामुळे मी निघालेलो होतो. 3:45 आसपास मी निघालेलो होतो आणि आत्ता वाजलेले हे 4:15, ठीक आहे. मी बराच टाईम तिथे थांबणार आहे, म्हणजे निघेल 6
साडेसातच्या आसपास तिथून तिथनं सूर्योदय होऊन देत, कारण की त्यावेळेसच मला प्रॉपरली व्ह्यू भेटेल तिथे. ठीक आहे, तर मित्रांनो आत्ता आलेलो आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे. ठीक आहे, वरतून अशा प्रकारे जे हे देवस्थान आहे महादेवच. ठीक आहे, आणि दरवेळेस आपण जे पण तीर्थक्षेत्र फिरतो महादेवाचं, जे पण ज्योतिर्लिंग काही ना काही अद्भुतच असतं तिथलं, जे पण महात्म्य असतं, तिथली स्थापना असते किंवा जीर्णोद्धार असतो जो पण. ठीक आहे, तर मित्रांनो प्राचीन काळात गौतम ऋषींनी अहिल्या व इंद्रदेव व चंद्रदेव यांना श्राप दिला होता. त्यावेळी चंद्रदेवाने येथे भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून शिवशंभूंना प्रसन्न केले होते. भगवान शंकर व माता पार्वती यांनी चंद्रदेवाला श्रापातून मुक्त केले होते. त्यावेळेस चंद्रदेवाने येथे शिवलिंगाची व माता पार्वतीची स्थापना करून हे देवस्थान श्री क्षेत्र चंद्रेश्वर म्हणून प्रसिद्ध व व्याख्यात झाले, असे या देवस्थानाचे माहात्म्य आहे. आणि असेच मी पण एक्सप्लोर करत असतो असे तीर्थक्षेत्र आणि देवदर्शन जे पण आहे, आणि तुम्ही पण नक्कीच भेट द्या. चांदवड तालुक्यात हे महादेवचं देवस्थान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल इथे जाणं. याच व्ह्यूसाठी मी थांबलो होतो. ठीक आहे, आणि आत्ताचा टाईम बघायचा ठरला ना, तर आता वाजलेले 6 झालेले आहे. ठीक आहे, 6 टाईम झालेला आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये इतका प्रॉपर व्ह्यू आहे ना इतकडचा, बॅकग्राऊंडला सनसेट जो होतो आहे ना एकदम क्लिअरली व्हिजिबल होतं. ठीक आहे,